कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातल्यानंतर लॉकडाऊनचं सत्र सुरू झालं आणि त्या पाठोपाठ वर्क फ्रॉम होमची सुरुवात देखील झाली. तब्बल 4 महिन्यानंतर अनलॉक फेज सुरू झाला, ज्यामध्ये काही ऑफिसेस सुरू करण्यात आले आणि आता तर लहान मुलांची व्हर्च्युअल शाळासुद्धा सुरू झाली आहे. लहान मुलं आता 5 ते 6 तास लॅपटॉप किंवा टॅबसमोर बसून क्लासेस अटेंड करत आहेत आणि मोठी माणसंही सतत लॅपटॉपवर काम करत आहेत, ज्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आहे. अशा वेळेला लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, तसंच खूप वेळ लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर बसून डोळ्यांना काय त्रास होऊ शकतो, सांगतात डॉक्टर गिरीजा सुरेश, ज्या मुलांच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी आहेत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर गिरीजा सुरेश आहे. मी फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडचे ब्रांचमध्ये पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी प्रॅक्टिस करते. आज आपण एक्सेस स्क्रीन टाइममुळे होणाऱ्या डोळ्याचे प्रॉब्लेमचे बद्दल थोडं चर्चा करूया. आयडियल स्क्रीन टाइम असे मुलांना किंवा प्रौढांना सांगू शकणार नाही. स्क्रीन टाइमपेक्षा स्क्रीनचे कंटेंट एकदम महत्वाचे आहे, एस्पेशली मुलांकरिता. एक्सेस स्क्रीन टाइममुळे व्यायामाचे अभाव होतो, तसेच सोशल इंटरॅक्शन पण कमी होऊन मुलांच्या इमोशनल डेव्हलपमेंटमध्ये पण बाधा येऊ शकतो. हे स्क्रीन एक्सेस स्क्रीन टाइमचे समस्या कमी करायसाठी आपण थोडं स्क्रीन टाइमचे बद्दल डिसिप्लिन या हायजीन पाळावा. जेव्हा अत्यंत आवश्यक असेल तरच गॅजेटचे या मोबाईल लॅपटॉपचे वापर करावा. बाकी टाइममध्ये रेक्रिएशन वगैरे साठी स्क्रीनचे वापर कमी करावा. तसेच कामातून थोडा ब्रेक्स घ्यावे. झोपेपूर्वी स्क्रीनचे युसेज एकदम कमी करावा, या 2 to 3 hours झोपेपूर्वी स्क्रीनचे युसेज एकदमच अवॉइड करावा. चिल्ड्रन मध्ये एक स्पेसिफिक प्रॉब्लेम आपण बघू शकतो एक्सेस स्क्रीन युसेजमुळे. जे मुलांना मायनस नंबर असतो ते एस्पेशली वेन स्क्रीनचे युसेज क्लोज वर्क जास्त असतो, तेव्हा त्यांचं फोकसिंग स्नायूवर जास्त ताण पडून मायनस नंबर वाढू शकतो. हे आपण जास्त ब्रेक घेऊन किंवा स्क्रीनचे युसेज लिमिट करून टाळू शकतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन क्लासेस कंपल्सरी आहे, स्क्रीन युसेज आपण कमी करू शकणार नाही. त्यामुळे आपण स्क्रीनचे युसेज स्ट्रिक्टली शैक्षणिक या अकॅडमिक पर्पज साठी यूज करून बाकी रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज साठी बाकी साधने वापरायचा प्रयत्न करावा. अडल्टमध्ये काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स लाईक शोल्डर पेन, नेक पेन, हेडेक, हे सर्व बॅड एर्गोनॉमिक्समुळे होतात आणि प्रॉपर डिस्टन्स मेंटेन करून, अँग्युलेशन सेट करून, कामातून ब्रेक घेऊन हे सर्व आपण टाळू शकतो. कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे डोकं दुखणं, डोळ्यात ताण येणं, या डोळ्यामध्ये पाणी येणं, या जळजळ होणं, हे सर्व आपण प्रॉपर 1 तासात नाही 1 मिनिटचे ब्रेक घेऊन किंवा फ्रिक्वेंट ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्स टाकून अवॉइड करू शकतो. कोरोनामुळे आयसाईटवर बॅड इफेक्टचे रिपोर्ट केलं गेलेलं नाही आहे, पण कोरोनामुळे कंजंक्टिव्हायटिस होऊ शकतो. कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येणे, लाल होणं, पाणी येणं, थोडं दुखणं, हे होऊ शकतं, पण हे इझिली लाईक एनी अदर कंजंक्टिव्हायटिस सारखं आपण ट्रीट करू शकतो. ह्याचं बॅड किंवा परमनंट इफेक्ट डोळ्यावर नाही आहे, घाबरायचं कारण नाही आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट केअर, लिमिट स्क्रीनचे युसेज जेव्हा अत्यंत आवश्यक आहे त्याला लिमिट करा. दुसरं, कामातून ब्रेक घ्या. तिसरं पॉइंट, चष्म्याचे नंबर वगैरे दिलं असलं तर प्रॉपर नंबरचे चष्मा वापरा. मोस्ट इम्पॉर्टंट, रात्रीचे टाईममध्ये बिफोर स्लीप ॲटलिस्ट 2 to 3 hours स्क्रीनचे वापर करायचं अवॉइड करा.